सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो गुणवत्तापूर्ण शिक्षणात शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका गुणवत्तापूर्ण शिक्षणात सीची भूमिका काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती आहे की माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील चला तर मित्रांनो आपण सुरुवात करूया गुणवत्तापूर्ण शिक्षणात एसएमसीची काय भूमिका आहे शाळेची गुणवत्ता वाढवणे आणि ती टिकवणे ही जशी मुख्याध्यापक शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या प्रमुखाची जबाबदारी आहे तशीच ती शाळा व्यवस्थापन समिती समितीमधील प्रत्येक सदस्याची देखील जबाबदारी आहे मित्रांनो प्रत्येक महिन्याच्या एसएमसी बैठकीत विद्यार्थी गुणवत्तेवर चर्चा घडून आणावी सर्व सदस्यांनी त्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा प्रत्येक महिन्याला एसएमसीची जी बैठक होईल त्या बैठकीमध्ये विद्यार्थी गुणवत्तेवर देखील चर्चा घडवून आणावी आणि सर्व सदस्यांनी त्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा त्यानंतर प्रत्येक शाळा स्तरावर जून अखेरीस वा जुलै महिन्याच्या सुरुवातीला न्याय अध्ययन स्तर उपक्रम राबविण्यात यावा आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने त्याचे नियोजन आणि सनियंत्रण व्हावे त्याचे नियोजन सनियंत्रण मी नियंत्रण हा शब्द कुठंच वापरत नाही मित्रांनो सनियंत्रण सनियंत्रण नियंत्रण म्हटलं की आपल्याला आपल्या अधिकारांची जाणीव होते आणि सनियंत्रण म्हटलं की आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव होते म्हणून सनियंत्रण स म्हणजे सहेेतू चांगल्या उद्देशाने सनियंत्रण त्यानंतर एसएमसी मधील प्रत्येक सदस्याने विद्यार्थी आणि शाळा गुणवत्ता या दोन्ही बाबी साधणे आवश्यक आहे एसएमसी मधील प्रत्येक सदस्याने विद्यार्थी आणि शाळा गुणवत्ता या दोन्ही बाबी साधणे आवश्यक आहे गुणवत्ता म्हणजे फक्त शैक्षणिक गुणवत्ता मर्यादित नसून सहभागाची समान संधीची सुरक्षिततेची हमी आणि प्रगतीची शाश्वती याचा यामध्ये समावेश होतो गुणवत्तेमध्ये अध्ययन सर उपक्रम त्रैमासिक आढावा यामध्ये राबावा आढावा दर महिन्याला घ्यावा अध्ययन स्तर दर तीन महिन्याने केला जावा आणि आपली शाळा कुठं आहे हे प्रत्यक्षात त्यासाठी एस एम सीने मदत करावी शंभर टक्के विद्यार्थी त्या त्या, त्या वर्गाच्या पंच्याहत्तर टक्के अध्ययन क्षमता प्राप्त करतील यासाठी प्रयत्न प्रयत्न शिक्षक करतील मात्र त्यासाठी एस एम सीने त्यांना मदत करावी जे गरज आहे ते साहित्य उपलब्ध करून द्यावं अध्ययन स्तरातून सद्यस्थितीत गुणवत्तेचे सादरीकरण शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये होईल शिक्षक करतील मुख्याध्यापक करतील तीन महिन्याचे नियोजन व कृती कार्यक्रम शिक्षकांनी आखावा मात्र प्रत्यक्षामध्ये त्याच्या अंमलबजावणीसाठी शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षकांना मित्रांना मदत करावी तीन महिन्याच्या शेवटी समिती सदस्यांच्या मदतीने वर्गनिया पालक सभा घेण्यात यावी पालक सभा घेतली जावी दर तीन महिन्यानंतर ज्या वेळेस आपण आपल्या याचा शाळा स्तर निश्चिती करू आपण त्या अध्ययन स्तर निश्चितीनंतर प्रत्यक्षामध्ये त्याचा जो अहवाल आहे तो अहवाल शाळा व्यवस्थापन समिती समोर ठेवल्याच्या नंतर शाळा व्यवस्थापन समितीचं कर्तव्य आहे की आपण पालकांची बैठक बोलवावी त्या बैठकीत शिक्षकांना पाल शाळा व्यवस्थापन समितीने मदत करावी एसएमसीने शंभर टक्के पट नोंदणी आणि उपस्थिती याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे शाळा व्यवस्थापन समितीने शंभर टक्के पट नोंदणी आणि शंभर टक्के उपस्थिती यासाठी कटाक्षाने लक्ष द्यावे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक मुद्दा महत्वाचा आहे एसएमसीने परिसरातील आदर्श शाळांना भेटी द्याव्या आपण आपली शाळा जे काम करत आहे यापेक्षा इतर शाळा काय काम करत आहे ज्या चांगल्या शाळा आहे आपल्या शाळेपेक्षा गुणवत्तेत नावाजलेल्या शाळा आहे भौतिक सुविधेच्या बाबतीत ज्या ज्यांच्याकडे समृद्धता आहे अशा शाळेला एस सीने भेट द्यावी आणि तिथून काहीतरी बोध घेऊन प्रत्यक्षात आपल्या शाळेमध्ये ते रुजवण्याचा ते उपलब्ध करण्याचा प्रयत्न एस सीने करावा ती एस एम सीची जबाबदारी आहे गुणवत्तेसाठी ते एस सीचं खूप मोठं काम आहे शालेय वातावरण आणि शालेय परिसर सुरक्षित ताण ताणविरहित आणि आल्हाददायक असेल यासाठी एसएमसीने प्रयत्न करावं शाळे वातावरण अतिशय परिसर सुरक्षित असेल ताणविरहित असेल आल्हाददायक असेल यासाठी एस एम सीनं आपल्या पद्धतीनं जे करता येईल ते आपल्या शाळेमध्ये उपलब्ध करायचा प्रयत्न करावा शाळेत तक्रार पेटी असावी त्यासाठी एस एम सीने नेहमी दक्ष रहावे शाळेत तक्रारपेटी असावी त्यासाठी दक्ष रहावं शालेय पोषण आहार किचन शेड आहाराबाबत एस सीने दक्ष राहावं पूर्व प्राथमिक शिक्षण अंगणवाडी भेट व सुधारात्मक बाबीवर चर्चा करावी पूर्व प्राथमिक आपण आता प्रत्यक्षामध्ये तीन वर्ष लेकरापासून पूर्व प्राथमिक शिक्षणामध्ये आपण लक्ष देत आहोत तर एस एम सीनं त्यावर देखील लक्ष द्यावं बालवाडी अंगणवाडीमध्ये काय घडतंय काय राबवलं आहे यावर देखील लक्ष द्यावं मित्रांनो दीक्षा ॲपचा गुणवत्ता वाढीसाठी उपयोग होईल हे एस एम सीची भूमिका जबाबदारी आहे गुणवत्तेमध्ये गुणवत्ता वाढीसाठी दीक्षा ॲप खूप महत्वाचं आहे दीक्षा ॲपचा उपयोग शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी होतोय का हे देखील आपण लक्ष द्यावं वापर होतोय का सगळ्यात अगोदर हे बघावं दीक्षा ॲप प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकाच्या मोबाईलमध्ये आहे का आणि ते प्रत्यक्षात इन्स्टॉल करावं आणि त्याचा वापर करावा यासाठी एस एम सीनं महत्त्वाची भूमिका बजावावी वर्ग आद्यामनात तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी साधनाची उपलब्धता करण्यात एस सीने पुढाकार घ्यावा बदलत्या जगानुसार मित्रांनो आधुनिक तंत्रज्ञानाचं दग आहे आणि आपले लेकरं आधुनिक तंत्रज्ञानामध्ये टिकावे आपल्या लेकरांना शिक्षक जे अध्यापन करत आहे ते तंत्रज्ञानाच्या मदतीनं करावं यासाठी तंत्रज्ञानाची जे साधनं आहेत ते उपलब्ध करून देण्यासाठी एस एम सीन जबाबदारी पार पाडावी भूमिका निभावावी हे एस सीचं गुणवत्तेमधलं खूप महत्त्वाचं काम आहे त्यानंतर पालकांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करून उपक्रमाचे आदान प्रदान करण्यास एस सीने शाळेस मदत करावी सर्व पालकांचे वर्गनीय ग्रुप तयार करून त्या ग्रुप गुरु, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रमाचे आदान प्रदान व्हावं यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षकांना मदत करावी याच पद्धतीनं मित्रांनो जर आपण काम केलं तर गुणवत्ता पूर्ण शिक्षणात एस एम सीची मोलाची भूमिका आहे आणि ती भूमिका आपण पार पाडल्यास आपली शाळा नक्कीच एक वेगळ्या स्तरावर बाबतीत जाईल हा मला विश्वास आहे याच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह भेटूयात तोपर्यंत धन्यवाद